कल्याण के कचोरे गांव में तृतीया पंथी समाज के कई तृतीया पंथियों ने हर साल की तरह इस साल भी अपनी ईष्ट देवी मां की पूजा अर्चना के लिए एक जुलूस निकला और गाजे बजे के साथ अपने देवी मंदिर जाकर देवी मां की पूजा अर्चना की। दरअसल कल्याण के इस इलाके में करीब 400 से अधिक तृतीया पंथी रहते हैं और लोगों के कल्याण और सुख शांति के लिए हर साल अपनी देवी की पूजा करते हैं। इस साल भी उन्होंने त्योहार मानते हुए जुलूस निकलते हुए कार्यक्रम मनाया। वहीं इस कार्यक्रम में तृतीया पंथी समाज के गुरु पायल नाइक सालिनी के साथ साथ कई तृतीया पंथियों ने भाग लिया। पे है हमारे कल्याण संवाददाता संजीव चौधरी की यह खास रिपोर्ट। आज अपन इथे तृतीय पंथांचा कोणता कार्यक्रम राबवला आहे? ये तृतीया पंथीच आमचा माताची पूजा राहते वर्षाला एकदा राहते। ही पूजा आमचा प्रोग्राम पहिले ठरलेला होता, ये आज रविवारचा आमचा प्रोग्राम होता। तरी किती संख्येने आज इथे तृतीय पंथ आहेत? आज तृतीय पंथी आज 200 जमा झाले इथं। अरे ही जी देवीची जी पूजा पाठ आहे याची समाप्ती कुठे होणार आहे? समोर कचोरे गावाजवळ। तुम्ही काय म्हणणार पूजेसंदर्भात? हे आम्ही सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार आणि माताच्या आशीर्वादाने आम्ही आज इथं सगळे माझे किन्नर समाज आम्ही पूर्ण जमलेलो आहोत इथं। आणि हा आमचा किन्नर समाजाचा वर्षामध्ये एकदा प्रोग्राम होतो आणि आम्ही आज 150 ते 200 जण इथं जमलेलो आहोत। आणि हा ही जी पूजा आहे तर आम्हाला असं वाटतं की आम्ही ही जी पूजा करतोय तर किन्नर समाज म्हणजे एक ईश्वर रूपी माणूस आहे असे आम्हाला लोक म्हणतात। आणि अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करतो की सगळ्यांना आमचा आशीर्वाद लाभावा आणि सगळ्यांचं भलं व्हावं। आणि हा महामारीसाठी हा कोरोना संकट जे आपल्या भारत देशामध्ये चालू आहे आणि मला असं वाटतं की अशी पूजा केल्यानं महामारी हा एक असा म्हणजे अशी बिमारी आहे याच्या आधी पण आलेली आहे आपल्या भारतामध्ये। आणि ही अशी आम्ही पूजा संपन्न करून आमच्या सोयीच्याने आमच्या सगळ्याच्या इच्छाने आम्ही त्या महामारीचा अंत करू इच्छितो असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काही विचारायचं का? आपण काय सांगणार? नमस्कार, मी शालिनी किन्नर। आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम राबवतो। आमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाला असं म्हणतात की आखाड पाणी आणि साऊथ इंडियन या तेलुगू आंध्र प्रदेश या भागामध्ये यांना म्हणतात बोनल। हा आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो की ही जी भी आमच्यावर काही भारत देशावर संकट येतो त्याला निवारण्यासाठी या आमच्या जो आमचा दाता आहे देणारा घेणारा त्यांच्यासाठी हा प्रश्न की तो चांगला राहावा सुखी राहावा त्यांच्यासाठी ही आम्ही प्रार्थना करतो। हीच आमची इच्छा आहे। बोलो माता।